महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने चंद्रपुरात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील कर्मचारी सातव्या वेतन आयोगाचे थकबाकी पासून वंचित आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी विविध आंदोलन आणि निवेदन देण्यात आले, परंतु अजूनही मागणी मान्य झालेली नाही. मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनादरम्यान दिला. या संदर्भात लाईव चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी असून FDCA-मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना 1/7/2021 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. 1/1/2016 ते 30/6/2021 या 5.5 वर्षाची कालावधीची थकबाकी आज जागेत देण्यात आलेली नाही. थकबाकी देण्यात यावी याकरिता महाराष्ट्र शासनाकडे व प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. माननीय वनमंत्री तथा FDCA-चे चेअरमन यांच्याकडे अधूनमधून प्रत्यक्ष निवेदनाद्वारे त्यांची भेट घेण्यात येत आहे. तरी पण आजतागायत हा प्रश्न निकाली निघाला नसल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव 6/7/2023 या 3 दिवसाचा आम्ही एक निषेध, शासनाचा निषेध नोंदवून आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन करीत आहोत. जर 30/11/2023 हा प्रश्न निकाली शासनाद्वारे निकाला नाही तर आम्ही 1/1/2023 आम्ही अन्नत्याग सत्याग्रह, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे प्रादेशिक विभागीय कार्यालय आहे तिथे आम्ही अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतलेला आहे.